रायगड जिल्ह्यातील माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना अपेक्षित वैद्यकीय सोयी सुविधा मिळत नाही, याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी आज उपजिल्हा रुग्णालयाबाहेर श्राद्ध विधी केले. या श्राद्ध आंदोलनानंतर रुग्णालयातील परिस्थिती सुधारली नाही तर मनसे स्टाईल मध्ये आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी दिला आहे. आजचं जे आंदोलन आहे ते दक्षिण रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे, उपजिल्हा रुग्णालय. इथले 7 तालुके या उपजिल्हा रुग्णालयामध्ये येत असतात. त्याचे जनतेचे मोठे प्रश्न आहेत, म्हणजे ॲडमिट असणारे पेशंटना उपचार होत नाहीत, कारण ते इथेही एकही डॉक्टर भरलेला नाही आहे. आणि जे डॉक्टर आहेत ते त्या तज्ज्ञ डॉक्टर नाही आहेत, ज्याचं जसं लहान मुलांचा डॉक्टर पाहिजे, जसा स्त्रीरोग तज्ज्ञ पाहिजे, हे कोणतेही डॉक्टर नाहीत. म्हणजे हॉस्पिटल का उपयोगाचं? तसे तिथं ॲम्ब्युलन्स असणाऱ्या बंद आहेत, कशासाठी ठेवल्यात त्या? जर का ह्याची सुधारणा झाली नाही आहे तर याच्या पुढे याच्यापेक्षा उग्र आंदोलन होईल, एवढं मात्र शासनाने लक्षात ठेवायचं.